नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग एक मधील पहिले प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणामधील सराव संच 1.4 चा अभ्यास करणार आहोत। मला माहित आहे की हे प्रकरणावरचे प्रश्न 12 मार्काला प्रश्न विचारले जातात। यापूर्वी आपण एकसमीय समीकरणे सोडवण्याच्या विविध पद्धती बघितल्या, जसे की बैजिक पद्धती आहे, किंमत ठेवून चलाचा लोप करणे किंवा सहगुणक समान करून चलाचा लोप करणे। त्याच्यानंतर सराव संच 1.3 मध्ये आपण बघितलं की क्रेमर्स रूलने एकसमीय समीकरणे सोडवणे अत्यंत सोपी पद्धती होती। आता आपल्याला बघायचं आहे की जी समीकरणे रेषीय समीकरणे नाहीत अशा प्रकारची काही समीकरणे आहेत, हे सुद्धा समीकरणे आपल्याला त्याचं रूपांतर रेषीय समीकरणामध्ये एकसमीय समीकरणामध्ये रूपांतर करून आपल्याला ते समीकरण सोडवता येतात। अशा समीकरणांचा आपण आज अभ्यास करणार आहोत। आता त्यातलं पहिलं जे आहे सराव संच 1.4 मधला पहिला प्रश्न आता आपण घेणार आहोत। 2 x − 3 y = 15 8 x + 5 y = 77। आता ही दोन्ही ही समीकरणे रेषीय समीकरणे नाहीत, कारण या चलाला आपण अंशस्थानी मांडल्याच्या नंतर त्याची कोटी ऋण 1 होते आणि ज्याची कोटी 1 असते त्या समीकरणाला आपण रेषीय समीकरणे म्हणतो। एका समीकरणामध्ये दोनच चल असून चला असलेल्या प्रत्येक पदाची कोटी धन 1 असेल तरच त्या समीकरणाला रेषीय समीकरण म्हणतात। मग आता या ठिकाणी हे जर एक्स अंशामध्ये मांडलं तर त्याचं मायनस एक होतं, एक्सचा ऋण 1 वा घात होते आणि ऋण 1 जर घात असेल तर त्याला रेषीय समीकरण म्हणत नाहीत। मग ही समीकरणे रेषीय समीकरण नाही, मग अशा समीकरणांना एक रेषीय समीकरणामध्ये रूपांतरित करून एकसमीय समीकरणाप्रमाणे सोडवून आपल्याला या ठिकाणी चलाच्या किमती आपल्याला काढता येतात। या सराव संच 1.4 मधले जे प्रश्न आहे असे प्रश्न परीक्षेला आपल्या चौथा प्रश्न आपल्याला माहित आहे 8 मार्काचा आहे, त्यापैकी 3 पैकी 2 सोडायचे, तर एक प्रश्न याच्या यावरचा आधारित येतो जो 4 मार्काला प्रश्न परीक्षेला येणार आहे। तर आता मी घेणार आहे पहिला प्रश्न। पहिला तर या ठिकाणी 2 x − 3 y = 15, ठीक आहे। तर आता इथं 2 x − 3 y = 15, तर या ठिकाणी 2 x हा कोणाचा गुणाकार आहे? 2 x हा 2 आणि 1 x यांचा गुणाकार आहे, 3 y हा 3 आणि 1 y चा गुणाकार आहे बरोबर 15। आता या समीकरणामध्ये 1 x च्या ऐवजी आपल्याला m हे अक्षर ठेवायचं, कोणते आपल्या मनात ठेवू शकतात जे की x आणि y ला सोडून देऊन ठेवायचं। एबी घेऊ शकता आपण, पीक्यू ठेवू शकता, x आणि y ला ठेवून दुसरं ठेवू शकता आपण। या ठिकाणी मी ठेवणार आहे 1 x बरोबर m व 1 y बरोबर n ठेवू। आता या समीकरणामध्ये 1 x बरोबर m आणि 1 y बरोबर n ठेवल्याच्या नंतर 2 × m − 3 × n = 15, 1 x ऐवजी m ठेवायचं आणि 1 y च्या ऐवजी n ठेवायचं। सोडून घेतलं काय येतं मग 2 m − 3 n = 15। आता या समीकरणाचं रेषीय समीकरणामध्ये रूपांतर झालेलं आहे, याला आपण क्रमांक देऊया समीकरण क्रमांक एक। दुसरं समीकरण काय आहे, 8 x + 5 y = 77। याला आपण याची पण अशीच मांडणी नाही करत, 8 x हा कोणाचा गुणाकार आहे, 8 आणि 1 x यांचा गुणाकार आहे प्लस 5 y हा 5 आणि 1 y चा गुणाकार आहे बरोबर 77। वरील समीकरणाप्रमाणेच 1 x ऐवजी m आणि 1 y च्या ऐवजी n जर ठेवलं आपण तर 8 × m + 5 × n = 77, म्हणजेच या ठिकाणी 8 m + 5 n = 77, याला समीकरण क्रमांक 2 म्हणूया। आता पहा या ठिकाणी ही जे आपल्याला ही दोन रेषीय समीकरणे मिळालेत म्हणजे सतत ही एकसमीय समीकरणे आहेत। तुम्हाला माहित असलेल्या एकसमीय समीकरण सोडवण्याची जी पद्धती आहे त्यापैकी कोणत्याही पद्धतीचा वापर करून आपण ही एकसमीय समीकरणे सोडवू शकतो। बैजिक पद्धती आहे सहगुणक समान करून चलाचा लोप करणे किंवा किंमत ठेवून चलाचा लोप करणे किंवा क्रॅमर्स रूल, सोपी पद्धती जी आहे ते क्रॅमर्स रूलनुसार सुद्धा तुम्हाला सोडता येतात। मी आता या ठिकाणी सहगुणक समान करून ही एकसमीय समीकरणे सोडवणार आहे। त्यासाठी पहिल्या समीकरणामध्ये या ठिकाणी बघा यांचं सहगुणक किती आहे, 2 आहे, इथं जर मी 8 केलं तर इथं 8 m होईल आणि हे 8 m − 8 m कटून जातील या ठिकाणी, म्हणून मी समीकरण 1 ला
समीकरण एक ला गुणाकार करणार आहे कितीने चार ने। समीकरण एक ला चार ने गुणून गुणाकाराची मांडणी करा। चार कंसामध्ये समीकरण एक काय आहे 2m मायनस 3n बरोबर 15 गुणा केलं गेलं तर चार दुने 8m मायनस चार त्रिकम 12n बरोबर 15 चोक 60 समीकरण क्रमांक 3 राईट। आता आपण विचार करणार आहोत समीकरण एक ला गुणाकार करूनच आपण तिसरं समीकरण मिळवलेलं आहे म्हणजे पहिलं आणि तिसरं समीकरण समानच आहे। आता विचार गुणाकाराचा करायचा मग आपल्याला या ठिकाणी समीकरण क्रमांक 2 आणि समीकरण क्रमांक 3 चा प्लस 8m बेरीज केली तर 16m होईल म्हणजे चिन्ह बदलण्याची आवश्यकता आहे लोप होण्यासाठी चिन्ह बदलण्याची आवश्यकता आहे म्हणून समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू। समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू। समीकरण 2 काय आहे मग 8m प्लस 5n बरोबर 77 समीकरण 3 काय आहे 8m मायनस 12n बरोबर 60 जेव्हा आपण एका समीकरणामधून दुसरं समीकरण वजा करतो तेव्हा दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतं। पहिल्यांदा आपण दुसऱ्या समीकरणाच्या पदाची चिन्ह निश्चित करूया ते प्लस मायनस प्लस हे चिन्ह आहे मग वजाबाकी करत असताना काय होतं चिन्ह बदलतील ते बदललेले चिन्ह त्या चिन्हांच्या खाली लिहायचे प्लस एज काय मायनस होईल मायनस एज काय प्लस होईल प्लस एज काय मायनस होईल त्या खाली लिहायचे प्लस 8 मायनस 8 काय झाले 0m म्हणजे 0 कटले प्लस 5n आणि प्लस 12n काय झालं 17n चिन्ह सारखे म्हणून बेरीज उतरलं चिन्ह मोठ्याचं प्लस पुन्हा आता चिन्ह वेगळे आहेत वेगळे आहेत वजाबाकी वजाबाकी 17 उतरलं चिन्ह मोठ्याचं 17 म्हणजे प्लस म्हणजे 17 या ठिकाणी 17n बरोबर 17 मग n बरोबर 17/17 n बरोबर किती आला 1 आता n बरोबर 1 ही किंमत n बरोबर 1 ही किंमत समीकरण कोणत्या एक समीकरण ठेवून द्या एक पचू समीकरण एक मध्ये ठेवू मग समीकरण एक घ्या इथं समीकरण एक घ्या या ठिकाणी तर लिहून घ्या समीकरण एक। समीकरण एक काय आहे 2m मायनस 3n बरोबर 15 आता आपल्याला यांच्या जागी काय ठेवायचं एक ठेवायचं मी या ठिकाणी 2m मायनस 3 कंसामध्ये यांच्या जागी एक ठेवलं बरोबर 15 पूरा केलं काय मग 2m मायनस 3 बरोबर 15 हे 3 तिकडे घेऊन जा म्हणजेच 2m बरोबर 15 प्लस 3 म्हणजेच 2m बरोबर किती आलं 15 3 18 मग m बरोबर आलं 18/2 म्हणजे m बरोबर किती आलं 9। आता आपल्याला n बरोबर 1 आणि m बरोबर 9 आलेला आहे परंतु m बरोबर आपण काय सिद्ध केलेलं आहे आपण गृहित काय धरलंय तर उलट गृहित करायचं जसं 1/x च्या ऐवजी m गृहित धरला तर m बरोबर 1/x गृहित धरा ठेवा m बरोबर 1/x म्हणून इथं m ची किंमत 9 आहे आणि m बरोबर m ची किंमत 1/x आहे म्हणून 1/x बरोबर 9 घ्या आता या ठिकाणी म्हणून या ठिकाणी 1/x बरोबर 9/1 तिरकस गुणाक केलं काय तर मग 9x बरोबर 1 म्हणजेच x बरोबर 1/9 आलं राईट बरोबर आहे। आता पुढे n बरोबर किती आलं n बरोबर आपली किंमत किती आली 1 आली परंतु n बरोबर आपण काय गृहित धरलेलं आहे 1/y च्या ऐवजी n गृहित धरलंय परंतु n बरोबर 1/y आहे म्हणजे 1/y बरोबर 1 ठेवा 1/y बरोबर 1/1 1 म्हणजे 1/1 त्रिकस गुणाक केल्यानंतर 1y बरोबर 1 म्हणजेच y बरोबर किती आलं 1 आलं म्हणजे आता या ठिकाणी x बरोबर 1/9 व y बरोबर 1 ही वरील एकसामयिक समीकरणांचे उकल आहे। अशा रीतीने आपण आता या ठिकाणी हा प्रश्न सोडवलेला आहे।
बऱ्याचदा असं होतं आपण या ठिकाणी की एक छेद एक्स बरोबर एम आणि एक छेद वाय बरोबर एन ठेवतो आणि एम आणि एनच्या किमती काढल्याच्या नंतर आपण याच ठिकाणी थांबतो कारण आपल्याला दोन चलाची किंमत आधी काढलेली असते. परंतु आपल्या समीकरणामध्ये चल कोणते असतात? एक्स आणि वाय हे चल असतात आणि इथं आपण कोणाची किंमत काढली असती? एम आणि एनची. आपल्याला वाटतं आपलं समीकरण सुटलं, परंतु नाही. चल कोणते आहेत ते बघा. आपल्या समीकरणामध्ये एक्स आणि वाय आहेत. जोपर्यंत एक्स आणि वायची किंमती आपण काढणार नाही तोपर्यंत आपल्या किंमती पूर्ण होणार नाहीत. पॉज करून व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी लिहून घ्या. आता याच्यामधला दुसरा जो प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत. दुसरा काय आहे? 10 छेद x + y + 2 छेद x - y = 4. अर्धविराम 15 छेद x + y - 5 छेद x - y = -2. आता या ठिकाणी आपण पहिलं समीकरण लिहून घेऊया. पहिलं समीकरण काय आहे? पहिलं समीकरण आहे 10 छेद x + y + 2 छेद x - y = 4. आता पहा, या दोन समीकरणाचा विचार जर केला आपण तर याच्यामध्ये इथं पहिल्या छेदामध्ये x + y इथे x + y, इथं x - y इथे x - y. म्हणजे आता हे जे पद आहे 10 छेद x + y आहे हे पुन्हा कोणाचा गुणाकार आहे आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. हा कुणाचा गुणाकार आहे? मग हा 10 आणि 1 छेद x + y चा गुणाकार आहे. 10 आणि 1 छेद x + y चा गुणाकार आहे. याप्रमाणेच आता या ठिकाणी इथं 2 छेद x - y कोणाचा गुणाकार आहे? 2 आणि 1 छेद x - y चा गुणाकार आहे बरोबर 4. म्हणजे आता इथं या ठिकाणी 1 छेद x + y च्या ऐवजी आपण m आणि 1 छेद x - y च्या ऐवजी आपण n ठेवू शकतो. दुसरे चल ठेवून आपल्याला या ठिकाणी किंमत काढता येतात. आता या ठिकाणी 1 छेद x + y = m व 1 छेद x - y = n ठेवू. आता ठेवल्यावर याच्यामध्ये काय बदल होईल? 10 × m + 2 × n = 4. म्हणजेच काय येतं? मग 10m + 2n = 4. राईट. या ठिकाणी हे समीकरण क्रमांक 1. दुसरं समीकरण लिहून घ्या. दुसरं समीकरण काय आहे? 15 छेद x + y - 5 छेद x - y = -2. राईट. आता 15 छेद x + y आहे, याला आपण आता या ठिकाणी 15 छेद x + y कोणाचा गुणाकार आहे? 15 आणि 1 छेद x + y चा गुणाकार आहे. म्हणजे 15 × 1 छेद x + y - 5 × 1 छेद x - y = -2. 1 छेद x + y च्या ऐवजी आपण m ठेवायचं लिहिलेलंच आहे अगोदर. डबल आता पुन्हा लिहायची गरज नाही, म्हणून ठेवूया आता या ठिकाणी 15 × m - 5 × n = -2. म्हणजेच या ठिकाणी 15 × m - 5n = -2 हे समीकरण क्रमांक किती आहे? 2 आहे. आता आपण काय करायचंय? एक तर x चे सगुण समान करावं लागतील, नाही तर समीकरण सॉरी m चे सगुण समान करावं लागतील, नाही तर n चे. तरी आपण काय करूया? m चे सगुणक समान करून घेऊया. सॉरी n चे करूया आपण या ठिकाणी. कळलं का? n चे सगुण समान करूया. त्यासाठी समीकरण 1 ला आपण 5 ने गुणूया आणि समीकरण 2 ला आपण 2 ने गुणूया. समीकरण 1 ला 5 ने गुणून गुणाकाराची मांडणी करा. सर्वप्रथम 5 कंसामध्ये 10m + 2n = 4 पुन्हा केल्यावर 50m + 5×10n = 25. समीकरण क्रमांक 3. राईट. आता समीकरण 2 ला कितीने गुणायचंय? 2 ने. याच्या या सगुणकाने तेच गुणायचं. समीकरण 2 ला 2 ने गुणून 2 कंसामध्ये 11 समीकरण 2 15m - 5m = -2. मग आता गुणा केलं काय येते? 15 × 30m - 5×10n = -5.
पेदुनी चार समीकरण क्रमांक चार। आता बघा प्लस दहा आणि मायनस दहा काय होतील शून्य होतील, मग समीकरण तीन आणि चार यांची आपल्याला काय करा लागणार आहे बेरीज करा लागणार आहे। समीकरण तीन व चार यांची बेरीज करू, बेरीज करू, मग बेरीज केल्यावर काय येईल, मग पन्नास एम प्लस दहा एन बरोबर वीस आणि तीस एम मायनस दहा एन बरोबर मायनस चार। बेरीज करताना चिन्ह बदलण्याची आवश्यकता नाही। प्लस पन्नास प्लस तीस ऐंशी एम प्लस झिरो बरोबर वीस आणि वीस मधून चार गेले चिन्ह वेगळे वजाबाकी आणि सोळा उतरला चिन्ह मोठ्याचं प्लस म्हणजेच ऐंशी एम बरोबर सोळा, मग एम बरोबर सोळा भागिले ऐंशी एम बरोबर एक छेद पाच, एमची किंमत एक छेद पाच आलेली आहे। ही किंमत आपण समीकरण एक मध्ये किंवा दोन मध्ये ठेवू शकतो, आपण समीकरण एक मध्ये ठेवूया। एम बरोबर एक छेद पाच ही किंमत, ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू, राईट। समीकरण एक कोणतं आहे, दहा एम प्लस दोन एम बरोबर चार म्हणजेच दहा गुणिले एक छेद पाच प्लस दोन एन बरोबर चार, राईट। सोडून घेतलं काय तर मग पाच दुनी दहा दोन प्लस दोन एन बरोबर चार, राईट, म्हणजेच दोन एन बरोबर चार मायनस दोन म्हणजेच दोन एन बरोबर दोन आलं, एन बरोबर दोन भागिले दोन, एन बरोबर आलं एक, बरोबर आहे। आता आपल्याला एम आणि एनच्या किमती आलेल्या आहेत, मग आता एम बरोबर किती आलेला आहे एक छेद पाच आलाय, परंतु काय आहे एम बरोबर आपण एक छेद एक्स प्लस वाय मानलेला आहे, म्हणजे आपल्याला मिळालं की एक छेद एक्स प्लस सॉरी एक छेद एक्स प्लस वाय बरोबर एक छेद पाच। आपण जर तिरकस गुणाकार केला तर आपल्याला असं लक्षात येते की एक छेद एक्स प्लस वाय बरोबर एक कंसामध्ये पाच म्हणजेच एक्स प्लस वाय बरोबर पाच। समीकरण क्रमांक फ्रेश पाचवं। आता दुसरं समीकरण त्यानंतरचं पुढचं समीकरण कोणतं आहे सॉरी एन बरोबर किती आले एक आलंय, परंतु आपण एन बरोबर काय करत धरलं एन बरोबर एक छेद एक्स मायनस वाय करत धरलं होतं, एक छेद एक्स मायनस वाय बरोबर एन ठेवलं होतं, म्हणजे आता एन बरोबर एक आणि एन बरोबर एक छेद एक्स मायनस वाय समान आहेत, म्हणून हे समान आहेत, म्हणजेच या ठिकाणी एक छेद एक्स मायनस वाय बरोबर एक छेद एक, तिरकस समाप्त केल्यावर एक्स मायनस वाय बरोबर एक मिळतं, याला समीकरण क्रमांक सहा। सरळ समीकरण पाच आणि सहा यांची बेरीज करूया। समीकरण पाच व सहा यांचे बेरीज करू, बेरीज केल्यावर काय होईल, मग एक्स प्लस वाय बरोबर पाच आणि एक्स मायनस वाय बरोबर एक, बेरीज करताना चिन्ह बदलण्याची गरज नाहीये, दोन एक्स प्लस झिरो बरोबर सहा म्हणजेच दोन एक्स बरोबर सहा, मग एक्स बरोबर सहा भागिले दोन, एक्स बरोबर किती झालं तीन। आता एक्स बरोबर तीन ही किंमत या कोणत्या समीकरणामध्ये पाच मध्ये ठेवूया आपण, आता या ठिकाणी एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण पाच मध्ये ठेवू। समीकरण पाच काय आहे, एक्स प्लस वाय बरोबर पाच म्हणजेच तीन प्लस वाय बरोबर पाच, मग वाय बरोबर पाच मायनस तीन म्हणजेच आपल्याला या ठिकाणी वाय बरोबर किती आलं दोन आलं, अशी रीतीने आपल्याला त्या ठिकाणी पूर्णवाक्यामध्ये उत्तर लिहिता येईल। पूर्णवाक्यात काय येईल म्हणून एक्स बरोबर तीन व एक्स बरोबर तीन व वाय बरोबर किती दोन ही वरील एक सामयिक समीकरणांची उकल आहे। पॉज करून लिहून घ्या, लगेच आता याच्या पुढचा तिसरा प्रश्न बघूया आपण आता या ठिकाणी। त्याच्यानंतर समीकरण क्रमांक तीन सराव संच एक पॉईंट चार मधलं तिसरं जे समीकरण आहे ते या ठिकाणी लिहून घेणार आहे। तिसरं काय आहे, सत्तावीस छेद एक्स मायनस दोन प्लस एकतीस छेद वाय प्लस तीन बरोबर पंच्याऐंशी आणि एकतीस छेद
एक्स मैनस दोन प्लस सत्तावीस छेद वाय प्लस तीन बरोबर एकोणनव्वद राइट। सर्वप्रथम पहिले समीकरण लिहून घ्या। पहिले समीकरण काय आहे या ठिकाणी लिहिणार आहे मी सत्तावीस छेद एक्स मैनस दोन बरोबर सॉरी प्लस एकतीस छेद वाय प्लस तीन बरोबर पंच्याऐंशी। आता सत्तावीस छेद एक्स मैनस दोन इकडे बघा ह्या दोन्ही समीकरणांचा आपण जर विचार केला तर ही रेषीय समीकरण नाही आहेत, पुन्हा पुन्हा तेच ही रेषीय समीकरणे नाहीत, परंतु या समीकरणांना रेषीय समीकरणामध्ये रूपांतर करून आपल्याला या ठिकाणी सोडवता येतं। मग आता यासाठी आपल्याला काय करा लागणार आहे, पहिल्या पहिल्याचा छेद समान आहे दुसऱ्या दुसऱ्याचा पदांचा छेद समान आहे, एक छेद एक्स मायनस दोनच्या ऐवजी आपल्याला एक अक्षर गृहीत धरता येईल या ठिकाणी। आता हा सत्तावीस गुणिले एक छेद एक्स मायनस दोनचा गुणाकार आहे आणि हे एकतीस गुणिले एक छेद वाय प्लस तीनचा गुणाकार आहे, लक्षात आलं का? हे सत्तावीस गुणिले एक छेद एक्स मायनस दोनचा गुणाकार प्लस एकतीस गुणिले एक छेद वाय प्लस तीनचा गुणाकार बरोबर पंच्याऐंशी राईट। सोडून घेतल्यावर काय मग सॉरी एक छेद एक्स मायनस दोन बरोबर एम व एक छेद वाय प्लस तीन बरोबर एन ठेवल्यावर काय मग सत्तावीस गुणिले एम प्लस एकतीस गुणिले एन बरोबर पंच्याऐंशी म्हणजेच सत्तावीस एम प्लस एकतीस एन बरोबर पंच्याऐंशी हे समीकरण क्रमांक एक। दुसरं समीकरण लिहून घ्या, दुसरं कोणतं आहे एकतीस छेद एक्स मायनस दोन प्लस सत्तावीस छेद वाय प्लस तीन बरोबर एकोणनव्वद। आता एकतीस गुणिले एक छेद एक्स मायनस दोनचा गुणाकार आहे, या ठिकाणी इथं एम ठेवल्यावर याचं रूपांतर होतं एकतीस एम प्लस सत्तावीस एन बरोबर एकोणनव्वद हे समीकरण क्रमांक दोन राईट। आता समीकरण बघा, आता आपल्याला या ठिकाणी क्रॅमर सोडून आपण सोडू शकतो किंवा सगळं समान करून सुद्धा सोडू शकतो, पण आपल्याला असं लक्षात येतंय की या ठिकाणी पहिल्या समीकरणातील एमचा सगुण खा दुसऱ्या समीकरणातील एमचा सगुण काय आहे आणि पहिल्या समीकरणातील एमचा सगुण खा दुसऱ्या समीकरणातील एमचा सगुण काय आहे। इथं एकतीस एकतीस आहे सत्तावीस सत्तावीस आहे, सगुणक अल्टरनेट आहे। जेव्हा सगुणक अल्टरनेट असतात तेव्हा आपल्याला सोपी पद्धत कशी असते की त्या दोन समीकरणांची बेरीज करा संक्षिप्त रूप द्या तिसरं समीकरण मिळवा, त्याच दोन समीकरणांची वजाबाकी करा संक्षिप्त रूप द्या चौथं समीकरण मिळवा आणि तिसऱ्या आणि चौथ्या समीकरणांची बेरीज केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी एका चला चालू होऊन एका चलाची किंमत काढता येते। अशा रीतीने त्या चलाची किंमत दुसऱ्या समीकरणात ठेवून दुसऱ्या समीकरण चलाची आपल्याला किंमत काढता येते। ती सगुणक अल्टरनेट आहेत म्हणून आता या ठिकाणी त्या पद्धतीचा आपण वापर करूया। समीकरण एक व दोन, समीकरण एक व दोन यांची बेरीज करू। समीकरण एक काय आहे सत्तावीस एम प्लस एकतीस एन बरोबर पंच्याऐंशी, दुसरं समीकरण एकतीस एम प्लस सत्तावीस एन बरोबर एकोणनव्वद राईट। आता एक आठ तीन दोन पाच अठ्ठावन्न एम प्लस अठ्ठावन्न एन बरोबर दोन पद विचार चालेल एक सतरा राईट। म्हणजे आता या ठिकाणी या प्रत्येक पदाला आपण अठ्ठावन्न भागूया, अठ्ठावन्न एम भागिले अठ्ठावन्न प्लस अठ्ठावन्न एन भागिले अठ्ठावन्न बरोबर एकशे चौऱ्याहत्तर भागिले अठ्ठावन्न राईट। आता हे अठ्ठावन्न कटले इथं आलं एम आलं ते कटले इथं आलं एम प्लस कॅटनॉर्म घडली तर आलं एन बरोबर अडतीस चोवीस। तर या ठिकाणी अठ्ठावन्न हे किती येत आहे तीन येतं समीकरण क्रमांक तीन राईट। आता आपण पहिलं समीकरण दुसरं समीकरण वजा करूया। समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करू राईट ठीक आहे। हा तर आता या ठिकाणी समीकरण एक काय आहे सत्तावीस एम प्लस एकतीस एन एकतीस एन बरोबर पंच्याऐंशी, दुसरं समीकरण एकतीस एम प्लस सत्तावीस एन बरोबर किती येत आहे
89. जेव्हा आपण एका समीकरणामधून दुसऱ्या समीकरण वजा करतो तेव्हा दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचे चिन्ह बदलतो. धन असेल तर ऋण करतो, ऋण असेल तर आता या ठिकाणी त्याचं चिन्ह धन आहे, काय होईल ऋण होईल, धन ऋण होईल, याचं काय धन आहे, काय होईल ऋण होईल. चिन्ह वेगळ्या मोजावे करायचे. आता या ठिकाणी अकरा नुसार गेले, चार एम उतरलं चिन्ह मोठ्याच, पुन्हा चार एम उतरलं चिन्ह मोठ्याच, पुन्हा या ठिकाणी चिन्ह वेगळे मोजावे, चार उतरलं चिन्ह मोठ्याच. प्रत्येक पदाला चारने बघतो म्हणून मायनस चार एम भागिले चार प्लस चार एम भागिले चार बरोबर मायनस चार भागिले चार उत्तर येईल माहिती या ठिकाणी एम प्लस एन बरोबर मायनस एक. समीकरण क्रमांक चार सरळ. आता आपण या ठिकाणी समीकरण क्रमांक तीन आणि चार यांची बेरीज करूया, मग आपल्याला एम आणि एनच्या किमती मिळतील. समीकरण समीकरण तीन व चार यांची बेरीज करू. समीकरण तीन व चार यांची बेरीज करू. समीकरण तीन काय आहे, एम प्लस एन बरोबर तीन, चौथ मायनस एम प्लस एन बरोबर मायनस एक. बेरीज करताना चिन्ह बदला नाही, प्लस एक एम मायनस एक एम झिरो झालं, प्लस एक एन काय झालं, दोन एन आलं. या दोघांचे चिन्ह वेगळे आहे म्हणून वजाबाकी वजाबाकी ते दोन उत्तराचं चिन्ह मोठ्याचं. म्हणजेच दोन एन बरोबर दोन, मग एन बरोबर दोन भागिले दोन, एन बरोबर आलं एक. आता एन बरोबर एक ही किंमत, एन बरोबर एक ही किंमत, एन बरोबर एक ही किंमत. समीकरण कोणते मिळतो आपले या ठिकाणी सोयीचं जे असेल ते पहिलं दुसरं तिसरं चौथं आपल्यासाठी सोयीचं कोणतं झालं तिसरं झालं छोटं आहे. समीकरण तीन मध्ये ठेवू, तीन मध्ये ठेवू, ठेवल्यावर काय होईल मग, एम प्लस एन बरोबर तीन म्हणजेच एम प्लस एक बरोबर तीन. आता एम बरोबर तीन मायनस एक म्हणजेच एम बरोबर किती आला, दोन आला राईट, एम बरोबर दोन. आता परंतु परंतु आपण काय म्हणलेलं आहे, गृहित धरलेलं आहे एक छेद एक्स मायनस दोन, एक छेद एक्स मायनस दोन बरोबर काय म्हणलं, एम मानलेलं आहे. एम ची किंमत दोन आली परंतु एम बरोबर एक छेद एक्स मायनस दोन मानलेला आहे म्हणून आता या ठिकाणी त्यांची उजवी उजवी बाजू समान होईल. मी या ठिकाणी एक छेद एक्स मायनस दोन बरोबर दोन होईल, एक छेद एक्स मायनस दोन बरोबर दोन होईल. त्याचे काय म्हणजे तिरकस म्हणा दिल्यावर दोन कंसामध्ये एक्स मायनस दोन बरोबर एक कंसामध्ये एक म्हणजेच दोन एक्स मायनस चार बरोबर एक म्हणजेच दोन एक्स बरोबर एक प्लस चार, दोन एक्स बरोबर किती आलं पाच, मग एक्स बरोबर पाच छेद दोन, एक्स ची किंमत पाच छेद दोन आली. आता एन ची किंमत किती आहे, एन बरोबर किती आलेलं आहे एक, गृहित काय धरलंय परंतु परंतु एन बरोबर काय गृहित धरलं होतं आपण, सॉरी एन कशीची किंमत ठेवली होती, एक छेद वाय प्लस तीन ची, एक छेद वाय प्लस तीन म्हणजे एक छेद वाय प्लस तीन च्या ऐवजी आपण काय ठेवूया, एम ठेवूया. मग काय मिळेल आपल्याला या ठिकाणी, एक छेद वाय प्लस तीन बरोबर एक ठेवूया राईट, एक छेद वाय प्लस तीन बरोबर एक छेद एक, तिरकस म्हणा केलं काय मिळेल, एक कंसामध्ये वाय प्लस तीन बरोबर एक कंसामध्ये एक म्हणजेच वाय प्लस तीन बरोबर एक म्हणजेच वाय बरोबर एक प्लस सॉरी एक मायनस तीन, एक वाय बरोबर मायनस दोन. म्हणजे आता या ठिकाणी एक्स बरोबर पाच छेद दोन व वाय बरोबर मायनस दोन, वाय बरोबर मायनस दोन ही वरील एक सामयिक समीकरणांचे उकल आहे राईट. पॉज करून लिहून घ्या. हां तर आता सराव संच 1.4 मधील शेवटचं जे उदाहरण आहे चौथं उदाहरण हे आपण आता बघणार आहोत. या ठिकाणी एक छेद तीन एस प्लस वाय प्लस एक छेद तीन एस मायनस वाय बरोबर तीन छेद चार आणि एक छेद दोन कंसामध्ये तीन एस प्लस वाय मायनस एक छेद तीन एक्स मायनस वाय बरोबर मायनस एक छेद आठ ठीक आहे. तर आता आपण हे सोडणार आहोत. पहिलं आपण पहिल्यांदा पहिलं समीकरण लिहून घेऊया. पहिलं समीकरण काय आहे,
एक छे तीन एक्स प्लस वाय प्लस एक छे तीन एक्स माइनस वाय बरोबर तीन छे चार राइट। आता एक छे तीन एक्स प्लस वाई ऐवजी आपल्याला या ठिकाणी एम ठेवायचे आणि एक छे तीन एक्स माइनस वाई ऐवजी एम ठेवायचे। या समीकरणामध्ये एक छेद तीन एक्स प्लस वाय बरोबर बघा पहिला पहिला छेद इथं तीन एक्स प्लस वाय आहे आणि इथं दुसऱ्या दुसऱ्या पदाच्या छेदामध्ये इथं तीन एक्स माइनस वाय तीन एक्स माइनस वाय म्हणून एक छेद तीन एक्स प्लस वाय ऐवजी आपल्याला या ठिकाणी एम ठेवायचे आणि एक छेद तीन एक्स माइनस वाय ऐवजी एन ठेवायचे। एक छेद तीन एक्स प्लस वाय ऐवजी आपण एम ठेवलं व एक छेद तीन एक्स माइनस वाय बरोबर एन आपण जर ठेवलं तर काय होईल बघ हे समीकरण काय होईल मग आता या ठिकाणी एम प्लस एन बरोबर तीन छेद चार। या समीकरणाच्या प्रत्येक पदाला आपण काय करूया चार ने करूया म्हणजे का आता चार एम प्लस चार एम बरोबर तीन होईल या ठिकाणी अपूर्णांक कटून जाईल राईट। म्हणून मी या ठिकाणी चार ने गुणतो चार गुणिले एम प्लस चार गुणिले एन बरोबर चार गुणिले तीन छेद चार म्हणजेच चार एम प्लस चार एन बरोबर तीन हे समीकरण क्रमांक एक राईट। मग दुसरं समीकरण घ्या इथं लिहून येते या ठिकाणी दुसरं कोणतं आहे एक छेद दोन कंसामध्ये तीन एक्स प्लस वाय मायनस एक छेद दोन कंसामध्ये तीन एक्स मायनस वाय बरोबर मायनस एक छेद आठ। इथं या पहिल्या छेदामध्ये दोन आहे दुसऱ्या छेदामध्ये दोन आहे या सगळ्यांना आपण आता या ठिकाणी दोन ने गुणूया म्हणजे या दोनचा लोप होईल। मग दोन ने गुणल्यानंतर काय होईल दोन गुणिले एक छेद दोन कंसामध्ये तीन एक्स प्लस वाय मायनस दोन गुणिले एक छेद दोन कंसामध्ये तीन एक्स मायनस वाय बरोबर दोन गुणिले मायनस एक छेद आठ। मग हा गुणाकार दोन कटले इथं आलं एक छेद तीन एक्स प्लस वाय राईट मायनस इथं दोन कटले राईट एक छेद तीन एक्स मायनस वाई इथं वेगवेगळे चौकाट म्हणजे या ठिकाणी मायनस एक छेद चार येईल। मग आता एक छेद तीन एक्स प्लस वायच्या ऐवजी आपण एम ठेवायचं ठरलंय आणि एक छेद तीन एक्स मायनस वायच्या ऐवजी एम ठेवायचं ठरलं ठेवल्यावर बदल काय होईल मग या समीकरणामध्ये म्हणजे एम मायनस एन बरोबर मायनस एक छेद चार। आता हे छेदातले चार काढण्यासाठी आपण या प्रत्येक पदाला आपण काय करूया चार ने गुणूया म्हणजे चार ने गुणल्यानंतर काय होईल मग चार गुणिले एम मायनस चार गुणिले एन बरोबर चार गुणिले मायनस एक छेद चार म्हणजेच चार एम मायनस चार एन बरोबर मायनस एक समीकरण क्रमांक किती आलं दोन राईट। आता समीकरण सरळ एक आणि दोन यांची बेरीज करूया कारण का प्लस चार आणि मायनस चार कटून जाईल। समीकरण समीकरण दोन व सॉरी समीकरण एक व दोन यांची बेरीज करू यांची बेरीज करू राईट। समीकरण समीकरण एक काय आहे चार एम प्लस चार एम बरोबर तीन आणि हे आहे चार एम मायनस चार एम बरोबर मायनस एक। बेरीज करताना चिन्ह बदलण्याची आवश्यकता नाही प्लस चार एम प्लस चार एम आठ एम आलं प्लस झिरो आलं बरोबर चिन्ह वेगळे वजाबाकी दोन उत्तरा चिन्ह मोठ्याचं म्हणजेच आठ एम बरोबर दोन आलं मग एम बरोबर किती आलं एक छेद सॉरी दोन छेद आठ। याला संक्षिप्त रूप दिल्यावर एम बरोबर संक्षिप्त रूप दिल्यावर एम बरोबर एक छेद चार आलेला बरोबर आहे। आता एम बरोबर एक छेद चार ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवूया आपण या ठिकाणी एम बरोबर एक छेद चार ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू। समीकरण एक आहे चार एम प्लस चार एन बरोबर तीन चार एम प्लस चार एन बरोबर तीन ठीक आहे। तर आता या ठिकाणी एमच्या जागी एकशे चार ठेवूया चार गुणिले एकशे चार प्लस चार एन बरोबर तीन म्हणजेच एक प्लस चार एन बरोबर तीन चार एन बरोबर तीन मायनस एक म्हणजेच चार एन बरोबर दोन एन बरोबर दोन भागिले चार एन बरोबर एक छेद दोन आलेला आहे।
आणि m बरोबर किती आलेला आहे, m बरोबर 1/4 आले. परंतु आपण m बरोबर काय काय केलं होतं, m बरोबर 1/1 3x + y बरोबर m केलं होतं, 1/3x + y बरोबर m होतं. म्हणजे m m समान आहे म्हणजे या किमती समान असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी 1/3x + y बरोबर 1/4 याची व्यस्त जर क्रिया केली आपण तर आपल्याकडे मिळेल 3x + y बरोबर 4. हे फ्रेश समीकरण क्रमांक 3 मिळेल आपल्याला या ठिकाणी, राईट? समीकरण क्रमांक 3, राईट? आता त्याच्या पुढचं आपल्याला समीकरण घ्यायचं आपल्याला, सॉरी, n बरोबर 1/2. n बरोबर किती आहे, 1/2. परंतु आपण n बरोबर काय घेतलं होतं, परंतु n बरोबर 1/3x - y, 1/3x - y मानलं होतं. मग हे समान असणार आहेत, म्हणजे या ठिकाणी 1/3x - y बरोबर 1/2. याच्यावर जर आपण व्यस्त क्रिया केली तर आपल्याला असं मिळेल की 3x - y बरोबर किती आला, 2. त्याला समीकरण क्रमांक किती, फ्रेश समीकरण क्रमांक 4. सरळ आपण आता या ठिकाणी समीकरण 3 आणि 4 यांची बेरीज करूया. समीकरण 3 व 4 यांचे बेरीज करू. समीकरण 3 काय आहे, 3x + y बरोबर 4 आणि 3x - y बरोबर किती आलेले, 2 आहे. बेरीज करताना चिन्ह बदलण्याची आवश्यकता नाही. तर या ठिकाणी 3x + 3x 6x + 0 बरोबर 4 म्हणून 6, म्हणजे 6x बरोबर 6, x बरोबर 6/6, x बरोबर आला 1. आता x बरोबर 1 ही किंमत झाली, x बरोबर 1 ची किंमत 1 आली आहे. एक्स बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. एक्स बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू, राईट? मला 3 काय आहे, 3x + y बरोबर 4, म्हणजे 3 कंसामध्ये 1 + y बरोबर 4, 3 + y बरोबर 4 सोडून घेतलं तर y बरोबर 4 - 3, y बरोबर आले 1. म्हणजे या ठिकाणी x बरोबर 1, y बरोबर 1 ही वरील एकसमिक समीकरणांची उकल आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे पूर्ण वाक्यात लिहिता येईल, पॉज करून लिहून घ्या. तर प्रश्नपत्रिकेत वार्षिक परीक्षेला चौथ्या प्रश्नामध्ये येणारे जे प्रश्न आहे, डिफिकल्ट प्रश्न, 4 मार्कासाठी जो प्रश्न येणार आहे, तो सराव संच 1.4 मध्ये येतात. सर्वसंचा 1.4 मधील प्रश्न याप्रमाणे येतात. जी की रेषीय समीकरण नाही, परंतु त्या समीकरणांना रेषीय समीकरणामध्ये रुपांतरित करून आपल्याला ती एक समीक समीकरणाप्रमाणे सोडवता येतात आणि आपल्याला या ठिकाणी त्या चलांच्या किमती मिळवता येतात. आता गणिताचा अभ्यास हा जो आहे हा नुसता वाचून चालणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, गणिताचा अभ्यास म्हणजे काय असतं, तर ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवावे लागतात. एकदा पूर्ण समजून घ्यायचं आणि हे प्रत्येक उदाहरण तुम्ही वन टाइम एका कोऱ्या पेजवर सोडण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला येतील याच्याबद्दल मला खात्री आहे. थोडस कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उदाहरणं घेण्याचा माझा प्रयत्न आहे. व्हिडिओ जास्त मोठा व्हायला म्हणून थोडी स्पीड वाढवलेली आहे. तर तुम्ही समजत नसेल तर व्हिडिओ रिव्हर्स करून पुन्हा पुन्हा रिव्हर्स करून या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तसेच मी तुम्हाला आता या ठिकाणी होमवर्कसाठी काही उदाहरणं देणार आहे. तर एक्स्ट्रा अभ्यासासाठी आपल्याला संकीर्णमध्ये काही उदाहरणं आहेत, तर त्याच्यामधले प्रश्न कोणकोणते आहेत तुम्हाला सांगतो. संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधील, संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधील 6वा जो प्रश्न आहे, 6व्या प्रश्नामध्ये अशा प्रकारची उदाहरणे आहेत. इथे एकूण 6 उदाहरण, 5 उदाहरणं आहेत, 5 उदाहरणं. संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मध्ये 6व्या प्रश्नामध्ये एकूण 5 उदाहरणं आहेत. तर ही 5ही उदाहरणं तुम्ही स्वतः सोडण्याचा प्रयत्न करा, नाही आले तर मला या ठिकाणी विचार. सर्वप्रथम आज जी शिकवलेली 4 उदाहरणं आहेत, ही उदाहरणं पहिल्यांदा समजून घ्या आणि तुम्ही तुमच्या मनानं स्वतः कोऱ्या पानावर सोडण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे? थँक्यू.